चंबसवा स्कूल ऑफ नर्सिंग मेन रोड सबल पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम अपोजिट रिपोर्टर सुधाकर सूर्यवंशी जी की लाइव कवरेज आज 30 सितंबर 2024 को बसवा कल्याण तालुका के पीडीओ यूनियन के अध्यक्ष ने मीडिया से बात करते हुए कहा कि 4 तारीख को बीदर जिले में एक हड़ताल किया जाएगा। उन्हें बताया गया है कि पीडीओ सरकार के अधिकारियों से उनकी मांगों को पूरा नहीं किया जा रहा है, जिन्हें काफी समस्या का सामना करना पड़ रहा है। रमेश राठौड़, पीडीओ यूनियन के अध्यक्ष, ने यह भी कहा कि इस आंदोलन में सभी वीडियो अधिकारी और सचिव शामिल होंगे। इस दर्शन में अर्जुन शिंदे, राजेश्वर, जगप्पा पुजारी, मल्लन गौड़ा बिरादर, अब्दुल रजाक, प्रशांत रेड्डी, विष्णुकंठ रेड्डी, ग्रिशा और रत्नप्पा जैसे पीडीओ भी मौजूद रहेंगे। उनका यहाँ दर्शन उनकी मांगों को लेकर है, जिसकी उन्हें उम्मीद है कि उनकी समस्याओं का समाधान जल्दी हो। सभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल, सभी हमारे HK न्यूज 24/7 कर्नाटक महाराष्ट्र तेलंगाना में जर्नलिस्ट सूर्यवंशी, जैसा कि आज हम कर्नाटक राज्य के बीदर जिले के बसवा कल्याण तालुके में आ चुके हैं। जैसे कि अभी हमारे BK9 न्यूज और HK न्यूज से लाइव आ रहे हैं जो बसवा कल्याण तालुका पीडीओ एसोसिएशन के जो अध्यक्ष है, अभी हमारे BK9 न्यूज और HK न्यूज से लाइव, देखते हैं सनसनीखेज क्या है, खबर क्या है। ಸರ್, ಏನ ತಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ, ಏನಿದೆ, ಏನು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ರಿ? ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಹಲವಾರು ಸರಿ ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ನೌಕರರ ಒಕ್ಕಟ, ಎಲ್ಲ ಅವರಂಥ ಸಂಘಗಳು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರ ಒಕ್ಕೂಟದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಲವಾರು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುವಂತೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಲವಾರು ಸರಿ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನಮಗೆ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ October 4, 2024 ಅನಿರ್ದಿಷ್ಟವಾದಂಥ ಹೋರಾಟವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಯ ನಮ್ಮ ನೌಕರರು, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು October 4 ಕಂಟಿನ್ಯೂ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಲ್ಲ ಸರ್ಕಾರದವರು, ಅಲ್ಲಿ ತನಕ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿರಂತರವಾಗಿ ಇರ್ತದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಸರ್ಕಾರ ತಮ್ಮ ಹೋರಾಟ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, ತಮಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ದಾರಿ ಏನು ಸರ್? ಈಗ ನಾವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಅವರು ನಮ್ಮ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ಈ ಹೋರಾಟವನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೊರಿಸಬೇಕು ಅಥವಾ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಅಸಹಕಾರ ಚಳವಳಿ ಮಾಡಬೇಕು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಂತರ ನಿರ್ಣಯ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ. ಈಗ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸರ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ಏನರ ವೈದ್ಯರಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನರ ಹೇಳಿ? ಹಲವಾರು ಸರಿ ಸಾಹೇಬರ ಗಮನಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾವು ಸಾಹೇಬರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಹೆಸರಿಗೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ಹಲವಾರು ಸರಿ ಸಭೆಯನ್ನು ಕರೀತಾರೆ, ಬಟ್ ನಮ್ಮ ಯಾವುದೇ ಈಡೇರ ವಿಷಯಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಿಲ್ಲ ಈವರೆಗೆ. ಮತ್ತೇನು ಹೇಳ್ಬೋದು, ಈಗ ಸ್ಟ್ರೈಕ್ October 4 ನಮ್ಮ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿನ ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ ನಲ್ಲಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ನೈರ್ಮಲ್ಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಹಾಗೂ ಬೀಚಿ ದೀಪಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಕೆಲಸ ಚಾಲು ಇರ್ತವೆ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಉಳುಕಿದ್ದು ಎಲ್ಲ ಸೇವೆಗಳನ್ನು ನಾವು ಸ್ಥಗಿತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. सर, क्या आपकी मांग क्या है? सर, आपका नाम क्या है? सर नमस्ते, मैं अर्जुन शिंदे बोल के पंचायत अभिवृद्धि अधिकारी ग्राम पंचायत राजेश्वर. अभी हम आज बसवा कल्याण तालुका यूनियन से आज मीटिंग कर रहे हैं. मीटिंग करके जो 4 तारीख को कुछ स्ट्राइक अनिर्दिष्टावधि करने के लिए जा रहे हैं उसके बारे में पूर्वभावी सभी बोल के आज मीटिंग कर लिए. उसके क्या क्या करने का और हमारे तालुके से कितना लोग हम भाग ले सकते हैं, हमारे इसमें स्ट्राइक में हमारे ग्राम पंचायत के सभी नौकर बोले तो हमारे वाटरमैन होंगे, हमारे स्वच्छतागार और DO, बिल कलेक्टर्स, SDA, सेक्रेटरी, हमारे RD, हमारे काम करने वाले वाटरमैन, बिल कलेक्टर, DO, इनको बहुत कमी काम ज़्यादा ले रहे हैं लेकिन उनको पगार कम दे रहे हैं. और हमारे भी इतना काम बर्डन है, इतना काम ले रहे हैं. PDO बोले तो 24/7 वो डॉक्टर कैसा काम करते उससे ज्यादा भी हम कर रहे हैं. डे होंदे नाइट होंदे कुछ भी प्रॉब्लम रूरल एरिया में हो रहा है वो सब हमारे तरफ से काम ले रहे हैं लेकिन हमारे को कौन से भी प्रोटेक्शन नहीं है और कौन सा भी ये नहीं है. इसके वास्ते हमारे थोड़ा मांग है, हमारे PDO को B-ग्रेड भी दर्जे करना और ज्येष्ठता पट्टी प्रमोशन हो गया नहीं, 15 साल से प्रमोशन नहीं हो गया.
ऐसा सब बहुत मांगे हैं। तो जैसा कि पंचायत राज के मिनिस्टर प्रियंक खड़गे जी हैं, उनको आप बताएं उन्होंने क्या आपको मसौदा दिया, आपकी मांग अगर पूरी नहीं होता तो आगे का आपको सरकार को क्या इशारा रहेगा? नहीं सर, अभी अभी ये अनिर्दिष्टवादी होराट है जी। हमारे मांग नहीं होगा बोले तो हमारा स्टेट ये संघ का क्या इंस्ट्रक्शन आता है और सब वो वृंद संघ के क्या डायरेक्शन आते हैं उसके ऊपर हम ये करेंगे। हमारा यही मांग है, हमारे यही एक आज ये है बोले तो बसव कल्याण के सब हमारे आरडीपीआर कुटुंब सब भाग लेना बोल के ऐसा एक आज निर्णय करके हम 3 तारीख को इधर से निकलेंगे, 4 तारीख को उधर बसव कल्याण से कम 200 से 300 हमारे सब नौकर और हमारे ग्राम पंचायत सदस्य सब मिलके हम भी भाग ले रहे हैं, इसके बारे में आज चर्चा होगा है सर। तो जो राजेश्वर के पीडीओ अर्जुन शिंदे जी ने BK9 न्यूज और HK न्यूज से बातचीत किए, उनको सरकार को इशारा दिए कि जल्द से जल्द हमारे मांगे पूरी करो, अगर ये हमारी मांग पूरी नहीं होती तो हम धरना प्रदर्शन देंगे बोल के अभी हमारे BK9 न्यूज और HK न्यूज से बातचीत किए। क्या कर्नाटक राज्य सरकार के इनकी मांग पूरी कर पाएगा, क्या ऐसी लापरवाही होती रहेगी? देखते रहिए नए अपडेट्स के लिए BK9 न्यूज HK न्यूज, हर कदम हर वक्त आपके साथ। सब्सक्राइब करें मेरे चैनल को और साथ ही बेल आइकन को दबाना बिल्कुल ना भूलें ताकि आपको हर वीडियो का अपडेट मिले।